अमरावती लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे, पण नवनीत राणा यांनी खोटे जातीचे प्रमाणपत्र सादर करून ही खासदारकी जिंकली. आज उच्च न्यायालयाने यावरती आपला दाखला दिलेला आहे की जातीची प्रमाणपत्र ही खोटी सादर केलेली आहे. नवनीत राणा, खरं तर रील लाईफ आणि रिअल लाईफ यामध्ये फार मोठा फरक आहे. अभिनय क्षेत्रामध्ये रिटेक वर रिटेक देऊन एखादा सीन तुम्हाला परफेक्ट करता येईलही, पण अमरावतीची जनता आता तुम्हाला पुन्हा एकदा रिटेकची संधी देणार नाही. कारण आपण अमरावतीच्या लाखो मतदारांचा अपमान तर केलेलाच आहे, पण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेचा देखील अपमान केलेला आहे. त्याच्यामुळे आपल्यामध्ये थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर आपण खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि पुन्हा एकदा अभिनय क्षेत्रामध्ये आपलं नशीब आजमावून पाहावं. वीडियो को लाइक, कमेंट और शेयर करना बिल्कुल ना भूलें, और ऐसे ही अपडेट्स के लिए चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें, ताकि हमारी हर वीडियो की अपडेट आपको सबसे पहले मिले.